त्याचप्रमाणे आराडी गावचे सरपंच सन्माननीय श्री संजय मुनेकर या साहेबांचं सुद्धा नगराध्यक्ष चषक श्रीवर्धन 2018 वतीने हार्दिक स्वागत. मी त्या मान्यवरांना विनंती करणार आहे की या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मॉन्टू जयस्वाल यांना सुद्धा विनंती करणार आहे की यांनी सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे पिंटू ओसवाल साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. साक्षी कलेक्शनचे मालक यांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अर्थात आपण पाहतोय या श्रीवर्धन मधलाच एक संघ पाहायला मिळतो, LCC संघ, आणि तो पांगळूल या संघ विरुद्ध लढत देताना पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू डागण्यासाठी सज्ज विलास, आणि आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक वरती फलंदाज आहे तन्वीर आणि नवीद, आणि मी गुड्ड्यास जाधव घेऊन जातो तुम्हाला एकदा पुन्हा कुरुक्षेत्रामध्ये क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघ मोठी लढत देणार आहे, चुस्त होणार आहे, चुरुस होणार आहे, LCC श्रीवर्धन विरुद्ध पांगळूल. पहिलाच चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू ऍट पर लॉ नंबर 22. इट्स अ वाईड डिलिव्हरी अँड फेअर डिलिव्हरी, आणि आपण पाहतोय वाईड मधून धावेला सुरुवात होते, धावेचा श्री गणेशा केला जातोय. एक दरम्यान आपण पाहतोय एक वेगळ्याच प्रकारचा अपील केली जाते, आणि अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा डगमगला, आणि पंचांनी अर्थात अपील फेटाळून लावली, आणि अर्थात लेग मधून आलेली आहे, 22 माध्यमातून ही धाव आलेली आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 नुसार 22 नियम बनवला गेला, त्याच्यानुसार ही धाव येते. धावेने धाव फलक 2 ह्या धावसंख्येवर पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहतो नवीद, मात्र तन्वीर मात्र आता स्ट्राईक वरती गेलाय. मात्र पहिले आपण पाहायला गेला नवीदची खेळी होती तन्वीर मैदानात. तन्वीर मात्र ठोकतोय सरळ सीमा रेषा. धन्यवाद DJ अजय अतुल यांच्या संगीत बंद केलेलं हे गीत आपण अर्थात ऐकवण्याचा प्रयत्न केलात. हो, यावेळी मात्र मोठा कम बॅक करताना पाहतोय गोलंदाज, मात्र फलंदाजाला बीट करताना पाहतोय, कारण एक मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर पुढील चेंडू मात्र निर्धाव चेंडू जातोय. अर्थात आपण पाहायला गेलं तब्बल 3 चेंडू आतापर्यंत झालेला आहेत, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. स्लो ओव्हर 1 मात्र त्याला भिरकवून देतोय लॉन्ग ऑन सीमारेषा बाहेर. आणि तब्बल आपण पाहतोय दुसरा मोठा फटका तन्वीरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धाव फलकाकडे वळतो 14 धावा. तन्वीर ऑन द फायर, पण मात्र तन्वीरला रोखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. दोन मोठे फटके तर मारले, पण मात्र तिसरा मोठा फटका मारण्यामध्ये अयशस्वी ठरला. आणि आपण पाहायला गेलं तर मात्र शॉर्ट स्क्वेअर मध्ये तर मात्र झेल गेली, आणि फलंदाज मात्र तंबू मध्ये परत आला. 14 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जातोय तो म्हणजे फहद. विलास वन टू गो. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. पॉवर प्लेचा षटक दरम्यान आपण पाहतो एक क्रिकेटिंग शॉट खेळला गेला. धागा काढण्याचा प्रयत्न होता अर्थात गॅप शॉट खेचण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरला फलंदाज आणि अर्थात ही धावा संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते आणि दोन गडी मात्र आपले बाद झालेले आहेत. या दोन गड्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू मात्र खूपच बाहेर टाकला गेला होता. वाईट चेंडू गेल्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरा चेंडू मात्र षटकार, तिसरा चेंडू डॉट वाढ होणार. धावफलक जाऊन पोहोचते डबल 15 या धाव संख्येवरती. एकावर 5 15 15 ऑन 4. पहिला निर्धाव जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं विलासने आपल्या गोलंदाजीची सुरुवात एका वाईट मधून केली होती तशीच सुरुवात प्रथमेश सुद्धा वाईट मधूनच करतोय. पुन्हा एकदा आपण पाय दुखावरती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय या नगराध्यक्ष चषकामध्ये आपण पाहतोय सर्वप्रथम प्रथमेश हा गुणलेखकाची भूमिका बसावत होता आणि त्याचप्रमाणे प्रथमेशच्या सोबत आता सिद्धेश गुणलेखकाची भूमिका बसावतोय. धावफलकाकडे वळतो आणि तब्बल आपण पाहतोय 4 चेंडूंच्या गेरीस धावफलकावरती. एकूण 16 ही धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळणार. यावेळी मात्र स्वतःला शफल केलं होतं मात्र ऑफ स्टंप वरती. एक धाव मात्र रोकू शकणार नाही. एका धावेने धावफलक पुन्हा पुढे सरकलं जाणार. 17 ही धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पांगळोळी विरुद्ध एलसीसी श्रीवर्धन या दोन संघांमध्ये होणारा सामना. एलसीसी संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे पांगळोळी संघाला. आणि फलंदाजी करत असताना दोन षटक चालू असताना आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 17 ही धाव संख्या. शेवटचा चेंडू होता पण मात्र त्याला मोठ्या फटक्यामध्ये पूर्ण करायचा होता. एक धाव मात्र मिळते. स्ट्राईक रोटेशन केली जाते. घोषित स्वरूपामधून धाव येणार आणि धाव फलकावरती वाढ. 18 ही धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. दोन षटकांच्या खेरीस धाव फलक मात्र 18. उर्वरित दोन षटकांचा खेळ येणं बाकी. पहिल्या 12 मध्ये तर मात्र 18 धावा वसूल केला. उर्वरित 12 चेंडूंमध्ये कितपत धावा वसूल होणार ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. त्याचप्रमाणे समालोचन कक्षामध्ये आपण पाहतात मी गुड्ड्या जाधव आणि माझ्या समवेत अर्थात महाराष्ट्राचा एक मोठा आवाज अर्थात काका मात्रे फ्रॉम अलिबाग. अँड त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉट इनचे थेट प्रक्षेपण. संतोष नाणेकर काही वर्षापूर्वी त्यांनी फेसबुकवरती एक पेज बनवला होता. नंतर मग त्या पेजचं रूपांतर युट्यूबच्या चॅनल्समध्ये झालं आणि आपण पाहतोय 198 होतं. नंतर आता 185 देशांमध्ये याचं थेट प्रक्षेपण होत आहे आणि ते थेट प्रक्षेपण करण्यासाठी आपले जो कॅमेरामन आहे तो म्हणजे अर्थात आपण पाहतोय उपकार आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लॅपटॉपवरती जो संपूर्णपणे थेट प्रक्षेपण एडिट करून पाठवतोय तो म्हणजे गौरव. याची ही सुरुवात अशीच होणार. हा ही सुरुवात वाईटच्या माध्यमातून करणार. ज्यावेळी विलासने पहिला चेंडू टाकला तोही वाईट होता. प्रथमेशने पहिला चेंडू टाकला तोही वाईट होता. आणि ओमकार जेव्हा षटक टाकतोय तोही पहिला चेंडू वाईट टाकतोय. एखाद्याच्या पावलावर पाऊल किती ठेवायचं तर असंच ठेवायचं. यावेळी मात्र आवाज नक्कीच झाला होता आणि अर्थात फलंदाज मात्र बाद.
डीजे जाऊदेन बाळासाहेब या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीत बंद केलेलं गीत सुरेख असं लावलं ब्रिंग इट ऑन आलिंगणाला. म्हणजे ज्यावेळी सैराटची गाथा गातली जात होती त्यावेळी हे सुद्धा गीत तेवढंच आपल्या सर्वांना आवडलं होतं. डबल धावफलकाकडे वळतोय आपण, पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईड आल्यानंतर त्याच चेंडूला कंटिन्यू करत असताना मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. जावेदचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि जावेद नंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अरबाज. अरबाजला सुद्धा स्लोवर वनने चकवतोय. थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न होता आणि जेव्हा फलंदाज बीट झाला त्यावेळी कळून चुकलं की अर्थात आपण पाहतोय जो लेग कट करण्याचा प्रयत्न होता त्या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी ठरलं जातं. अर्थात सहा चेंडू आणि ते सहाही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकणं ही गोलंदाजाची शैली असणं महत्वाचं आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो बॅकफूट वर जाऊन पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातोय, क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव घेतली जाणार, धाव फलकावरती वाढ केली जाणार. 19 ही धाव संख्या धाव फलकावरती पाहायला, 20 ही धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. तीन गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. पहिला धक्का 14 धावांवरती, दुसरा धक्का पुन्हा 14 धावांवरती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र कोणताही विकेट गेला नाही, पण मात्र कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल आपण पाहायला गेला चारच धावा या दुसऱ्या षटकामध्ये आल्या. नंतर तिसरा षटक ओमकार टाकत असताना एक गडी नक्कीच त्याला मिळाला, अर्थात विकेट टेकिंग बॉलर झालेला आहे तो. यावेळे मात्र चेंडू भिरकावला जातोय, चेंडू मात्र जाणार अर्थात घोषित स्वरूपामधून आपण दोन धावा नक्कीच मिळतात. या दोन धाव्याने धाव फलक पुढे सरकलं जाते. 22 ही धावा संख्या 22 ऑन द बोर्ड, दुहेरी 11 डबल दुरी. बावीस ही धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. अर्थात चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. मी आयोजकांना विनंती करणार आहे आणि जे लाईन मॅन्स आहेत त्या लाईन मॅन्सना सुद्धा विनंती करणार आहे की तो चेंडू शोधून आणायचा आहे. आपण तब्बल पाहायला गेलो तर मैदानामध्ये चार चेंडू झालेत. 22 ही धाव संख्या धाव फलकावरती, तीन गडी बाद झालेले आहेत. संपूर्णपणे आपण पाहायला गेलं पहिले तन्वीर याने सूत्र हातात घेतली होती, दोन षटकार मारल्यानंतर फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीद याने सुद्धा संघासाठी काहीच केलं नाही, तो सुद्धा बाद झाला. त्यानंतर फहद अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जावेदची खेळी सुद्धा समाप्त झालाय. आता अरबाज, अर्थात फहद आणि अरबाज या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती अर्थात ही धुरा आहे. तो संपूर्णपणे कर्जाचं ओझ हे आपल्या खांद्यावरती घ्यायचं आहे. नगराध्यक्ष चषक श्रीवर्धन 2018 याचं प्रथम पारितोषिक आहे 1,00,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजे 50,000 रुपये, अर्थात 1,50,000 उलाढाल पाहायला मिळते आपल्याला. रजनी क्रिकेट अर्थात नाईट क्रिकेट श्रीवर्धन मध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान हा चेडू मात्र पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरती टप्पा घेतल्यानंतर थोडासा खालवटला आणि बॅटच्या खालून चेंडू निघून गेला आणि चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव जातोय. पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे, उर्वरित शेवटचा आणि अंतिम एक चेंडूचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती गेलो तर 22 ही धाव संख्या मात्र स्थिर पाहायला मिळते. दरम्यान बॅकफूट वर जाऊन स्वतःला ऍडजस्ट केलं, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मागे, चेंडूला क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जात आहे आणि तब्बल आपण पाहतोय दोन धावा यशस्वी इथं घेतल्या जातात. या दोन धाव्याने धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल आपण पाहतोय 24 या धाव संख्येवरती 24 ऑन द बोर्ड ऍट पर लॉस ऑफ 3 विकेट्स आणि तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचं आणि हाणामारीचं षटक कोण टाकणार हे सुद्धा पाहायचं आहे. डेथ स्पेशलिस्ट म्हणून कोण येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण आपण पाहायला गेलं ऑस्ट्रेलियन संघाकडून डेथ स्पेशलिस्ट म्हणून जेम्स फॉकनर स्लोवर वनचा बेताब बादशाह याची ओळख नक्कीच आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि अर्थात भारत संघाकडून आपण पाहतो जसप्रीत बुमराह याला डेथ स्पेशलिस्ट म्हणून म्हटलं जातं. त्या पद्धतीची आज खेळी कोण करणार आहे, त्या पद्धतीचा गोलंदाज कोण ठरणार आहे,
अर्थात शेवटचं आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं नयन टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी मात्र मोठा फटका खेचला जातो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाली आणि अर्थात मात्र खेळ संपला. या ठिकाणी आपण वाजवतो रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन आपण करतात. सैराट नागराज मंजुळा यांच्या दिग्दर्शित आकाश ठोसर अर्थात आपल्याला परशा या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि रिंकू राजगुरु अर्ची पण मात्र आपण जर गुणलेखकाकडे पाहायला गेलं तर संपूर्णपणे तीन षटकांची जी खेळ होती ती मात्र एक वेगळंच वळण दिले कारण विलास याचा पहिला चेंडू हा वाईट ठरला. प्रथमेश याचा पहिला चेंडू वाईट ठरला. ओमकार याचा पहिला चेंडू हा वाईट ठरला पण मात्र नयनचा पहिला चेंडू हा विकेट देऊन जाणार होता. अर्थात आपण पाहतोय डावखुरा फलंदाज फहद पुन्हा एकदा बॅकफूट वर जाऊन पिक करतोय. क्षेत्ररक्षण मात्र फंबल आणि चेडू जातोय सीमारेषा बाहेर. वरती 28 ऑन अ बोर्ड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस 4 टू गो. चार चेंडू येणं बाकी. पहिल्या चेंडू वरती नयनला विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेस मात्र नक्कीच बाबू जे पंचांची भूमिका वसावत आहे त्यांच्याकडून येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू मात्र वाईड केला जातोय. वाईड मधून धाव फलके वरवाड 29 धावा धाव फलकावरती लागतात. ऑक्टोबर 2017 मध्ये जे 42 नियम आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ते बदलण्यात आले होते. पुन्हा एकदा चेंडू वाईड जातोय. 30 ही धावा संख्या एक धावेने वाढून जो नियम क्रमांक 25 चा वाईड होता त्याला मात्र कट करून मात्र 22 वर आणण्यात आला होता. असे काही नियमावलीत जे बदल केले गेलेत एकूण मिळून 5 मोठे नियम बदलण्यात आले होते. एकूण नियम 42 ओहो. यावेळेस मात्र सुरेख असा फटका होता. थोडीशी LBW साठी अपील सुद्धा झाली. लेग बिफोर विकेट खेळण्याचा प्रयत्न सुद्धा होता पण मात्र छेडूच गेला. डिक्लेअर मध्ये चेंडू गेला की 22 मध्ये गेलाय. बॅट मधून 22 मधून गेला. लेग बाय मधून चेंडू धाव आली. एकने धावेने वाढ धाव फलक जाऊन पोहोचले 31 या धावांवरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडू झालेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये आपण पाहिला एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि एक गडी सुद्धा बाद झालेला आहे. जशाच तस यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय पण पायचे धावा किती मिळणार अर्थात 2 धावा. घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय केवळ 2 धावा. या 2 धावेने धावफलकावरती वर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 33 या धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडू झाले. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ टाकणार नयन.
ओहो पुन्हा एकदा मात्र नयन आपल्या दिशेतून भडकतोय, लाईन मधून विस्कळीत होतोय. पुन्हा एकदा एक अवंतरी धावेची वाढ, धावफलकावरती वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय 34 या धावा संख्येवरती, 34 ऑन अ बोर्ड, 34 ऑन द बोर्ड ऍट पर लॉस ऑफ 4 विकेट्स. याही वेळेला आपण पाहतोय बॅकफूट वर जाऊन पिक करण्याचा प्रयत्न, चेडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला जातोय. एक धाव घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानत, मात्र धावफलकावर वाढ, 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 to go, शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी. रुपेश कुठे असेल, त्याने समालोचन कक्षाकडे यायचं आहे. परेश, रुपेश त्याचप्रमाणे विनंती करणार आहे. मी रानावळी संघाच्या संघनायकाला आणि अंबेज संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान आपण पाहतोय की नक्की शेवटच्या चेंडूवरती विकेट गेला जातोय, एज लागली आणि विकेट गेला जातोय. तब्बल पाहायला गेला 5 विकेट गेल्या. With box cricket, or have a football match with your bunch of friends and family. The clubhouse, located at an elevated 4-acre space that's 100 feet above the ground level, is just awe-inspiring. At Kunir Gaurav, there is everything for everyone. Take a swim or catch up with your workout routine while you enjoy the mesmerizing views of nature. Who doesn't dream of a beachside holiday home? Well, all your dreams will now come true, as Kunir Gaurav's Beach Club is located right near the shore of Aravi Beach. Plan a picnic at the beach club. Party to your heart's content. Enjoy a delicious meal at the restaurant, or just sip some coffee
and relax with your mate. Or for you to have a thrilling experience, we have some water sport activities at the Sri Vardhan Beach. Puneer Gaurav is strategically located at a distance of just 185 kilometers from Mumbai. अच्छी गेंद लगभग यॉर्क लेन की गेंद थी, उसे सम्मान दिया पहली गेंद पे तो खाली जाती हुई पहली गेंद, फिर एक बार दूसरी गेंद के लिए बल्लेबाज तैयार। खेल दिया है लेग साइड के स्क्वायर लेग की तरफ, देखना है वहां पे कैच हो सकता है, लेकिन अच्छा प्रयास किया था वहां बल फील्डर ने, लेकिन दो डिक्लेयर के रूप में अपना और अपने टीम का खाता खोला यहाँ पे ओमकार ने। फिर एक बार गेंदबाज तैयार ओमकार के लिए तीसरी गेंद लेकर, रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं और मुकम्मल भी हुए, देखना कितने रन बटोरते हैं। एक रन तो आसानी से मुकम्मल, दूसरे के लिए दौड़ना चाहते थे और दूसरा रन भी पूरा कर लिया, तो दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर चार रन। एक अच्छा रिवर्स स्वीप खेला यहाँ पे ओमकार ने और 38 के ऊपर से गेंद खेल दी थी। फिर एक बार गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पे, और ऑफ साइड गए, फिर एक बार खेल दिया, देखना है कितने रन बैठोते हैं, और फिर एक बार दो रन तो स्कोर बढ़ता हुआ छह रन। आखिरी दो गेंदे आना शेष, अगर इस हिसाब से खेलते रहेंगे तो आसानी से मुकाबला जीत पाएंगे। देखना है आखिरी दो गेंदों में कुछ करिश्मा करते हैं गेंदबाज। और यहाँ पे छह रन, आखिरी एक गेंद आना शेष, तो तेजी से बढ़ता हुआ स्कोर 12 रन। फिर एक बार ओमकार तैयार, फिर एक बार रिवर्स स्वीप खेला एक रन और मिस फील्डिंग वहां पॉइंट के क्षेत्र में, और दो रन आसानी से मुकम्मल, तो दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 14 रन। बिना कोई विकेट गंवाते हुए एक अच्छी बात है एलसीसी के लिए, अब जीतने का टारगेट है 18 गेंदे और 6 लगाया था ओमकार ने उसके लिए राजेश भगत की ओर से 100 रुपए का इनाम आया है। इसके बाद होने वाला मुकाबला रनवेली वर्सेस अमित, इस टॉस में अमित ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है, तो पहली ओवर में जो गेंदबाजी की थी गेंदबाज ने तनवीर ने 14 रन दिए, अच्छी बल्लेबाजी की थी वहां पे ओमकार ने, और पहली मरतबा स्ट्राइक पे है सुमित, देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं। अपनी टीम के लिए एक लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, बंबई से मंगाए गए प्लेयर है, देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं। और दूसरी ओर लेकर हसीम, शायद राइट हम ओवर द विकेट मारा करेंगे सुमित के लिए, पहली मरतबा का खेलेंगे सुमित। ऑफ स्टंप पे गेंद थी, अंपायर ने उसे वाइड करार दिया, कट करना चाहते थे ऑफ साइड की तरफ, लेकिन अंपायर श्रीलेश ने उसे वाइड करार दिया। इस वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर
15 रन, फिर एक बार गेंदबाज तैयार सुमित के लिए। अच्छी गेंद, समझ नहीं सके वहां पे सुमित, गोल्डन स्पॉट पे गेंद डाली थी और कट करना चाहते थे ऑफसाइड की तरफ, जानते हैं कि एक रन निकालकर ओमकार को स्ट्राइक देना चाहिए। फिर एक बार हशिम तैयार, फिर एक बार अच्छी गेंद, समझ नहीं सके, इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी और दो गेंद खाली जाने के बाद अब पूरी तरह से दबाव बैट्समैन पे बनता हुआ, देखना है इस दबाव से कैसे उभरते हैं अपने टीम के लिए और खुद के लिए, कि जानते हैं कि ओमकार अगर सिंगल निकाल कर भी दे सकते हैं तो अच्छी बात रहेगी ओमकार के लिए, एक सफल गेंदबाज अपने टीम के लिए हशिम। फिर एक बार खेल रहे वहां पे और लेग साइड की तरफ खेला और यहाँ पे पहले विकेट का पतन। ओमकार ने सिक्सर लगाया था उसके लिए राजा भगत की ओर से 50 रुपए का इनाम, यानी कि अब तक 150 रुपए का इनाम यहाँ पे ओमकार के लिए, एक सिक्सर के लिए। एक सफल गेंदबाज हशिम यहाँ पे पहली विकेट लेने में कामयाब। हशिम दो गेंदे डॉट करने के बाद तीसरी गेंद पे लेग साइड की तरफ खेला था लेकिन बाउंड्री क्लियर करने में नाकाम रहे सुमित। अब सुमित की जगह संभालने आ रहे नए बल्लेबाज सनीत, एक हार्ड हिटर बल्लेबाज अपने टीम के लिए पुना से मंगवाए गए। फिर एक बार ओमकार तैयार, एक अच्छी बल्लेबाजी करने कर रहे अपने टीम के लिए और फिर एक बार खेल दिया लेग और यहाँ पे रन आउट का मौका हो सकता था लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में, अगर नॉनस्ट्राइक एंड पे थ्रो रहता तो शायद रनआउट का मौका बन सकता था लेकिन गवा दिया वहां पे पॉइंट के फील्डर ने। रिवर्स स्वीप का जरूर प्रयास किया था यहाँ पे ओमकार ने लेकिन नाकाम रहे वहां पे, फिर भी एक रन मुकम्मल। अब पहली मरतबा स्ट्राइक पे सनीत, हसीम एक सफल गेंदबाज अपने टीम के लिए, स्कोर बढ़ता हुआ 16 रन एक विकेट के नुकसान पर, आखिरी दो गेंदे आना शेष। खेल दिया लेग साइड की तरफ, देखना है यहाँ पे एक रन था आसानी से मुकम्मल, दूसरे के लिए दौड़ना चाहते और अच्छी रनिंग विनिंग रनिंग यहाँ पे दोनों बल्लेबाजों के बीच में, दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन। अब 18 रन की जरूरत यहाँ पे 13 गेंदे और 18 रन, फिर एक बार हशिम तैयार, सामने सनीत। घुमाना चाहते थे लेग साइड की तरफ, गेंद सही तरह से बल्ले पे आई नहीं, गेंद खाली जाती कीपर के दस्ताने में, स्कोर वहीं पे रुकता हुआ। तो दो ओवर के किताब पे स्कोर है 18 रन एक विकेट के नुकसान पर, अब 12 गेंदे और 18 रन।
अंपायर नवीद जल्द से जल्द मुकाबला स्टार्ट करे, वक्त की कमी है। तीसरी ओवर लेकर अरबाज इनिंग की तीसरी ओवर और अपनी खुद की पहली ओवर लेकर ओमकार एक सफल बल्लेबाज अपने टीम के लिए। अगर ओमकार आखिरी गेंद तक खड़े रहेंगे तो ये टारगेट आसानी से चेस कर लेंगे, ऐसे बल्लेबाज है ओमकार। खुद पे जिम्मेदारी लेनी पड़ेगी ओमकार को, देखना है किस तरह से बल्लेबाजी करते है। अरबाज राइट आर्म ओवर द विकेट, तीसरी ओवर लेकर 12 गेंदे और 18 रन खेल लिया। लेग साइड वहां पे कैच हो सकता था लेकिन गवा दिया मौका, और एक रन आसन से मुकम्मल, दूसरे के लिए दौड़ना चाहते और दो रन मुकम्मल। इस दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन, अब 11 गेंदे और 16 रन। फील्ड में थोड़ी तब्दीली करते हुए यहां पे कप्तान जो पॉइंट का फील्डर था उसे पीछे ले लिया, बार बार रिवर्स स्वीप कर रहे हैं ओमकार। फिर एक बार गेंदबाज तैयार, फिर एक बार खेल दिया लेग साइड की तरफ, देखना है कितने रन होते हैं और दो रन। डी के रूप में दो रन, इस दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 22। आखिरी चार गेंदे आना शेष इस ओवर की, और यहाँ पे एक मौका बन सकता है ओमकार का विकेट लेने के लिए, देखना है कामयाब होते हैं। और यहाँ पे बड़ा झटका लगता हुआ एलसीसी को।
दिया है यहाँ पे सनीत ने ऑफ साइड की तरफ और चार रन हासिल किया अपने टीम के लिए। अब सात गेंदे और दस रन, एक संघर्षमय मुकाबला यहाँ पे देखने को मिलेगा। अब सात गेंदे और दस रन, आखिरी गेंद लेकर अवरेज सात गेंदे और दस रन। लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने उसे वाइड करार दिया। इस वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर 27 रन। अब सात गेंदे और नौ रन, अच्छी गेंद समझ नहीं सके यहां पे और स्टंपिंग, अच्छी कीपिंग वहां पे और तीसरा झटका लगता हुआ यहाँ पे एलसीसी को। अब छह गेंदे और नौ रन, अब छह गेंदे और नौ रन आखिरी ओवर लेकर। जावेद अब छह गेंदे और नौ रन, पहली बार स्ट्राइक पे प्रथमेश। और यहाँ पे एक रन डिक्लेयर के रूप में। अब स्ट्राइक पे प्रतीक, बढ़ता हुआ स्कोर 28 रन। अब पांच गेंदे और आठ रन, अच्छी गेंद कट कर दिया ऑफ साइड की तरफ। एक रन आसन से मुकम्मल, दूसरे के लिए रनआउट का मौका है यहाँ पे और रन आउट। थैंक यू डीजे। तो चौथा झटका लगता है यहाँ पे एलसीसी को। अब चार गेंदे और आठ रन, सॉरी सात रन। अगर मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर पे खेला जाएगा। चार गेंदे और सात रन, तीसरी गेंद लेकर। और यहाँ पे एक रन आसन से मुकम्मल, इस एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 30 रन। अब तीन गेंदे छह रन, जावेद एक अच्छे गेंदबाज अपने टीम के लिए। देखना है संघर्षमय मुकाबला यहाँ पे एलसीसी और तोरट पोंगलर और खेल दिया है वहां पे। देखना है कैच का मौका हो सकता है और आसानी से कैच लपक लिया लॉन्ग रन की फील्डर ने।
अब दो गेंदे और छह रन। प्रथमेश नाकाम होकर पवेलियन वापस। फिर एक बार जावेद तैयार और वाइड गेंद के साथ बढ़ता हुआ स्कोर। थर्टी वन। अब दो गेंदे और पांच रन। अगर चार रन भी बनाते हैं या तो यहाँ पे सुपर ओवर हो जाएगा। अच्छी गेंद समझ सके सूरज। अब एक गेंदे और पांच रन यानी कंपलसरी सिक्सर लगाने का है यहाँ पे। इसके बाद होने वाला मुकाबला रानवली वर्सेस अम्बेद। और यहाँ पे थोरट पोंगलोरी मैच विन होते हुए अब आगे का हाल संभालेंगे। आगे का हाल सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर काका मात्रे जो अलीबाग से यहाँ पे कमेंट्री करने के लिए आए। ओंकाराला विनंती आहे की आपण समोरच्या कशी संपर्क साधा आणि सामन्याचा मानकरी आपण या ठिकाणी पाहणार आहात। तो तन्वीर ज्याने तब्बल 12 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना ज्याने अतिशय महत्वाचं योगदान दिलं तन्वीर हा सामन्याचा मानकरी ठरतोय त्याला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये यावं।